गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर। तर इथे चालू आहे माझी पूजा आणि पूजा झाल्यानंतर जी माझे घरातले जे डेलीचे कामं आहेत मी अगोदर ते करणार। तर हे तर तुम्हाला माहितीच आहे की दिवाळीचा फराळाचा चालू झालेला आहे बनवणं। तर आज मी कोणती डिश बनवणार आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। तर इकडे चालू आहे माझी मशीनमध्ये कपडे टाकणं आणि आज कपडे भरपूर निघाले होते धुण्यासाठी। तर मशीनमध्ये कपडे टाकल्यानंतर इथे चालू आहे माझा स्वयंपाक बनवणं, कारण की पप्पाला जायचं होतं शेतामध्ये म्हणून मग मी इथे अगोदर स्वयंपाक बनवून घेते। आणि आज मी जेवणामध्ये बनवत आहे बटाट्याची भाजी आणि पोळी। चला तर मग आता माझा अर्धा स्वयंपाक झाला आणि कपडे पण धुवायला टाकून दिले मी। तर का आज पप्पा लवकर शेतामध्ये चालले, कारण की आज पण का कापूस येण्यासाठी बाया आहे शेतामध्ये। आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं आई आणि पप्पा शेतामध्ये गेले पूजा करण्यासाठी कापसाची, तर आमच्या इथं एवढा कापूस आलेला आहे म्हणजे राहायला वेसण्याचा, कारण की पाऊस खूप आला होता म्हणून मग बाकीचा राहिलेला आहे वेसण्याचा। तर कालपासून थोडीशी ऊन तापत आहे, तर आज बाया सांगितल्या कापूस वेचण्यासाठी, तर ह्यासाठी मग मी लवकरच अगोदर स्वयंपाक करून घेते, कारण की मग आणखीन पप्पांना नाश्ता दिला तर पप्पा मग जेवण करत नाही आणि घरी उशिरा येतात तर मग त्यांचं जेवण राहून जाते। म्हणून मी म्हटलं चला आज नाश्ता नाही करत, आज पूर्ण स्वयंपाकच बनवून घेते। तर मग तर अगोदर मी बटाट्याची भाजी फोडणी घालून दिली आणि आता बाकीची आता पप्पा गेलेले आहे बाहेर, तर मग नंतर ते आले की गरम गरम पोळ टाकणार आणि त्याच्यानंतर मग त्यांना जेवण दिलं मग मी फ्री थोडीशी, कारण की आज दिवाळीचं खूप सारं बनवावं लागते म्हणून मग मी इथे पोळा टाकून घेते। आणि पप्पांचा येण्याचा वेळ पण झाला होता। तर इथे चालू आहे पप्पांचं जेवण, कारण की अगोदरच पप्पांना शेतामध्ये जाण्यासाठी वेळ झाला होता आणि शेतामध्ये ज्या कापूस वेचण्यासाठी बाया येणार होत्या त्या पण लवकरच आल्या होत्या म्हणून मग पप्पांना खूप उशीर झाला शेतामध्ये जाण्यासाठी। तर पप्पांचं जेवण झाल्यानंतर इथे चालू आहे माझे भांडे घासणं। तर भांडे घासल्यानंतर इथे चालू आहे माझं बेसिन घासणं आणि दिवाळीच्या कामामध्ये तर काही ना काही राहतेच साफसफाई करायचं, तर माझं बेसिंग राहिलं होतं घासायचं म्हणून मग इथे मी बेसिंग घासून घेत आहे। तर आज आमची इथं बनत आहे लसुणी मसाला शेव आणि ही डिश आईची आहे, कारण की आजपर्यंत मी पण लसुणी शेव कधी ऐकलेलं नाही आहे। तर चला तर मग बघून घेऊया की आई लसुणी शेव कसे बनवतात। तर लसुणी शेव बनवण्यासाठी इथे घेतलेलं आहे मी अर्धा किलो बेसन। तर मसाला शेव बनवण्यासाठी आईने घेतलेलं आहे अर्धा किलो बेसन, अर्धा किलो आहे ना, हा अर्धा किलो बेसन, त्यानंतर लसणाच्या फोडी एक गाठा घेतला ना लसूण, एक गाठा लसूण, त्याच्यानंतर एक छोटा चम्मच ओवा, आणि मिक्सर मधून काढावं लागते ना, याच्यामध्ये जिरं टाकावं लागते, एक चम्मच जिरं, ठीक आहे जिरं, एक चम्मच जिरं, हे मिक्सर मधून फिरून घेऊ, ठीक मिक्सर मधून म्हणजे बारीक पाणी टाकावं लागतं का, बरं ठीक आहे, अच्छा पाणी टाकलं याच्यामध्ये, आता हे मिक्सर मधून बारीक करून घेणार, बारीक करून लागते मग ते गळा लागते ते अटकते ते जाळ याच्यात, ठीक आहे। तसं बारीक करून घेतलं ना, अच्छा त्याचं आता हे करावं लागतं पाणी गळून घ्या लागतं, तसं गाळून बारीक मग टाकायचं आहे ना याच्यामध्ये, कारण ते ज्याच्यावर आपण मसाल्याचे शेव करून राहिलो की नाही, हा
तर याचं जे साचे असते साच्याचे जे छिद्र असते ते बारीक बारीक असते मग हे अटकते त्याच्यात. अच्छा. म्हणून हे पाणी करून गाळून घ्यायला. अच्छा. याचं पूर्ण बारीक ते जे जाड होते त्याचं काढून घेतलं ना. त्याचा रस असा काढून घेतला. किती? अर्धा चम्मच हळद. बेसन पिवळं पिवळं असते. हा त्याला अर्धा चम्मच बेसन पाहिजे. हा तिखट तिखट बनवायचे आहे ना आपल्याला. हा तर दोन चम्मच तिखट. आणि याला काय म्हणतात लसूणी शेव है ना. लसूणी शेव दोन चम्मच हे मीठ दोन चम्मच साखर म्हणत आहे मी. हा दोन चम्मच मीठ. हा साधंच टाका लागते असं. अच्छा. एक चम्मच ते दोन चम्मच अच्छा दोन चम्मच तेल म्हणजे मिक्स करावं लागते. किंचित असा थोडासा सोडा अर्धा चम्मच सोडा. त्यानंतर हे लसूण आणि याचं पाणी टाकावं लागतं. पहिले पाणी टाक मग लागलं तर मग ते पाणी टाकायचं साधं. लसूण अद्रक नाही लसूण ओवा आणि जिरं याचं त्याचं ते असं मिक्सर मधून काढून पाणी तयार केलं. आणि ते पाणी काढून घेतलं. आता त्यानं भिजत मिक्स करायचं म्हणजे भिजून लागलं तर मग हे पाणी घ्या. साधं पाणी ते पातळ नाही करावं लागत ना. नाही जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही. अच्छा. साधं पाणी घ्यावं लागते. पहिली यानं तर भिजून घे म्हणजे चांगले लसूण येते खत शेव होते. अच्छा. म्हणजे ते आपण गोवा जिरं टाकतो की नाही बारीक करून ते असं ते साच्याचे त्या बारीक बारीक पत्ते असते बारीक शेवचे त्याच्यात ते अटकल्यासारखे होते मग. अच्छा. हे असं पाणी करून टाकलं तर मग ते होऊन जाते चांगलं मिक्स होऊन जाते. आता साधे पाणी भिजून घ्यायचं. तर झालेला आहे बेसनचा गोळा भिजवणं आणि हा पूर्ण असा नरम भिजून घ्यावा लागतो. आणि त्यानंतर बेसनच्या गोळ्याला साच्यामध्ये भरून असे बारीक शेव काढायचे. मसाला शेव वर येते की नाही आपापच त्याचं फिट झालं जाते. वर आले ते आपापच शिजले गेले. झाले पण जास्त वेळ नाही लागत मग. शिजायला वेळ नाही लागत त्याला बारीक आहे. मस्त झाले मसाला शिव. आणि मी टाकते आता झाले काढू ते दबला तो पूर्ण. अच्छा असं असते का. हा मी शेव बनवले तळणार आई इथे तसं थंड जमून बसायला म्हणत आईच बस काढू. उदेर जरा याचा पाऊस पावर कमी झाला माहितीये का असं मला वाटतं. अच्छा ते बुडबुडे बंद आणि त्याचे फेस फेस कटले झाले शेवले जमले मस्त मस्त झाले. करा हा गोल गोल फिरवा.
तर आमचं झाल्यानंतर हे आलेले आहे शेव बनवण्यासाठी, कारण की यांना जेव्हा आम्ही बनवत होतो तेव्हा यांना खूप आवडत होतं की बा चला आपण बनवू म्हणून, मग यांनी एवढे मोठे शेव आम्हाला बनवून दिले. तर झालेले आहे मसाला लसुणी शेव बनवणं, आणि तुम्हाला लसुणी मसाला शेव कसे वाटले हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर शो बनवल्यानंतर इथे चालू आहे आणखीन एक डिश बनवण्याची तयारी. तर त्याच्यासाठी सर्वात अगोदर मी इथं खिसत आहे गूळ. तर कोणती आता एक डिश बनणार आहे हे पण मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर सर्वात अगोदर त्या डिशसाठी मी इथे गूळ खिसून घेते. आई आज काय बनवणार आहेत? तिळाची बर्फी. तिळाची बर्फी. त्यासाठी काय घेतलं अगोदर? अर्धा किलो तीळ. हा. अर्धाच किलो हा गूळ आहे. गुळ किसून घेतला. किसून घेतला गुळ. पहिले याच्यात एक चमचा तूप टाकलं आणि आता हे तीळ टाकतो त्याच्यात आणि भाजून घेणार. गुळ पण एकत्र सोबतच. सोपी पद्धत आहे माझी. अच्छा अच्छा. तर तिळाच्या सोबत गुळ पण टाकून दे. तीळ आणि गुळ एकत्रच भाजा लागते. आपोआपच पाणी होते ना गुळ असून. आणि तुपामध्ये चांगला भाजा लागतो ना. तूप याच्यासाठी टाकायला लागते थोडस की नरम येते वडी कडक नाही. अच्छा. त्यासाठी थोडस तूप टाकायला लागते त्याच्यात. गुळ आणि तीळ एकत्र भाजले की लवकर होते. नाही तर कोणी कोणी तीळ अगोदर भाजून घेते आणि नंतर मी सोबतच भाजत असते. अच्छा. गुळाचा पाक बनवतात आणि त्याच्या आतमध्ये तीळ टाकून देतात आणि मग त्याची वडी बनवतात. मी अशी बनवतो. सोप्या पद्धतीची आहे माझी वडी. अच्छा. चला मला पण शिकायला मिळते ते वेगळं वेगळं हे आले वाटते. गलम गलम आहे. गलम गलम आहे. गलम गलम तीळ पण भाजले जाते त्या गुळाच्या आहे ना. तीळ तसे भाजून घेतले की मग ते तीळ जळते तीळ लवकर होते. अच्छा. म्हणून मी याच्यातच सोबतच भाजत असतो म्हणजे तीळही भाजले जाते आणि गुळ आताही पाक होत राहते त्याने. तीळपट्टी नाही. एका मुलाची मस्त जमते तीळपट्टी. नाही. अच्छा. मुन्ना दादाला आवडते. तुम्हाला काय आवडते मग? चकली. चकली. अच्छा. चकली. हा खरा खरा. हा आता बोर झाले. अच्छा. चकली खात असतो आणि शंकरवाडी. बस संपला. शौक होऊन शेव पण बनवले यावेळेस. खूप छान शेव बनवले म्हणजे वेगळे. मी पण बनवू लागले. हा तुम्ही पण बनवले. सॉरी सॉरी. तुम्ही पण बनवले. हा म्हणजे यावेळेस नाही. मी नाही म्हणते. मी आईची गोष्ट. आईने बनवले. आईनी बनवले. खूप छान शेव बनवले यावेळेस. मस्त लसूणी शेव बनवले. कळलं का? शेवाची बनवू का? सकाळी बनवतो ना. बरं ठीक आहे. आता मस्त बनवतो मी बेसन आणि भाकर. झुणका भाकर. ठीक आहे ठीक आहे. झालं काही? दोन मिनिट होते. दोन मिनिट. चांगला पाक आला. गेले तीळ पण भाजले गेले आणि गुळाले पण पाक आला. हो ना. मिक्स झाले बिलकुल त्याच्यात. तशी दिवाळीच्या वेळेस तर मानच असते ना तिळाच्या पट्टीचं. कोणी तिळाचे लाडू बनवते, कोणी तिळाची पट्टी बनवते. तिळाचा मानच असतो. झालं का हे? अच्छा. हे ट्रे मध्ये टाकते. या ट्रे मध्ये आधी तूप लावलं हे नाही. अच्छा.
आता याला प्रेस करून घ्यायचं. थंड झाल्यानंतरच कापा लागणार आहे की आता? नाही, थोडस थंड होऊ द्या, लवकरच होते थंड. अच्छा ठीक आहे. आणि आता वाटीला तूप लावून पूर्ण प्लेन करून घेऊ. खरबड खरबड पाहिजे की नाही? हां, ते एकसारखे होऊन जाते. बडी बडी निघते म्हणून मस्त. अच्छा, कुठं जाडी कुठं पतली अशी थापल्या जाते. हां, माझं गरम असणार नाही ती. गरमच आहे. मग वाटीच घ्या ना. एक आठवडा बोलले तुम्ही त्याची. अच्छा, आता थोडं थंड होऊ द्या लागणार आहे ना. 2 मिनिट थंड होऊ द्या. त्याच्यानंतर मग वड्या, त्याच्या वडी पाडायची. सोपी आहे आणि होते पण लवकर. गुळाचंच आहे तो चाकू. तर झालेले आहेत वड्या तयार आणि खूप छान वडी झाली. तर झालेली आहे तिळाची वडी तयार. आणि तिळाची वडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.